आत्माराम जोशी माझे जे मूळ गाव कोदाळ आणि त्यांना ते कवळ्याचे पाणी म्हणले कवळ्याचे पाणी म्हटले थं पोस्ट आशिल्लो पोर्तुगीजा टायमार आणि ॲक्च्युली थं एक जेल आशिले ते काळे पाणी म्हणत ते त्याचे अपप्रोत जाऊन कवळ्याचे पाणी असे झाले ते आणि थं हा हो रावतालो आणि माझं आजो आणि माझे घरची जे काही माझे वडिलांचे जे भाव बहिणी जे आशिले ते अरावंड पाच स जण आशिले आणि तो जो भाग तो दुर्गम भाग त्यांना आणि मागीर किती झाले पोटा पाण्याचं प्रॉब्लेम जेव्हा स्टार्ट झालं तेव्हा माझा आजो जो असो तो वैल्या साईडीक म्हटल्यार जे शोपूर म्हणून भीमगड त्या साडीन आणि वैली जी सीमा लागता ती कर्नाटकाची लागता आणि थं मागीर वयर पावले ते आणि 1962 सिक्स्टी टून जेव्हा प्लेग आयो ते पावले थंसून मागी बेळगाव आणि माझा जो जन्म झाला तो बेळगाव शहरात झाला आणि बाकी त्यांना 1967 सिक्स्टी सेवनाक व माझा जन्म त्याच्या पहिली हा सांगता की माझ्या घरात आता सध्या जे आसा ते आई असता आणि भण आता जी गोव्यानच काजार जाऊन दिल्ली असा आणि माझी बैल हांव जो रावता यूथ हॉस्टेल मिरामार पणजी हंगा तर जे माझा जन्म जालो ते सगळे एकत्रित असे कुटुंब आशिल्ले जवशी कुटुंब आणि शिवाजीनगर जो आता बेळगावचा किल्ला असा थंयसून लागींच हे शिवाजीनगरचे स्थळ आसा आणि हे त्यांना विलेज जमा अशेच ते गल्ली आशिली ॲक्च्युली आणि परिस्थिती तशी नॉर्मल कियाक थं जमीन जमलो असं काय नासलो बेसिकली आणि ज्यांना आम्ही पावले त्यांना माझे काका बी सगळे धाकटेच आशिले आणि मला दिसतं आणि माझा आजो, आजो जे म्युन्सिपाल्टीन काम करतालो त्यांना आणि मला माझे वडील जे सांगताले त्या करून दिसता की दहा रुपये किंवा तरी त्यांना मेळाले पण सगळ्यांचे पोट आणि हे भरपाक त्यांना शक्य नाशिले आणि त्यांची परिस्थिती वयर अशीच एका दिसत दोन रूम दहा बहाचे रूम आशिल्ले आणि मला जे याद असा ते असे असा की आमचे जे कुटुंब आशिले ते दहा खोलीत माझे एक भाव माझी बहीण आणि माझे आई वडील असे रावताले त्यांना शाळा म्हणतच असे आशिले की थसून जे गरमेंट शाळा प्राथमिक शाळा जी आशिली ती माझा एक किलोमीटरभर असली त्यांना आणि आम्ही चलवून वताना शाळेकडे आणि अशी परिस्थिती वडली काही अशी ना बिना विदआउट चप्पल वि हातीन एक दोन हे घेतले की चल आणि पावसां तर मला अजूनही याद असा की पाऊस जे पडता अशी सत्री बित्री असा प्रकार नाशिल् आणि म्हाका दिसता आम्ही ते साख बी कशे वयर घालून बी असे वयताले अजूनही याद असा ती ते दीस आणि असे करून प्राथमिक शाळेन माझे शिक्षण जे झालं ते सातवी आणि त्यांना अजूनही याद असा की त्यांना फीज वगैरे अशी हो प्रकार नाशिल् गव्हर्मेंट शाळेनी जे काही शिक्षण फ्री दिसताले आणि सातवीन जे बोर्डाची एक्झाम आशिल्ली ते अजूनही याद असा की पाच रुपया त्यांना ती फी असली पाच रुपया पण ती कशी दिवपाची हो घरातल्या वडा प्रश्न की बाबा पाच रुपये दिवप अजूनही याद असा की दहा फावट घरात सांगचे पडलेले की बाबा फी भरपूरची असा ह्या वर्चा ना परीक्षेक बसपाक मेळचे ना तर अशी ही परिस्थिती नाश्ली किया लोकांकडे त्यांना पैसो आणि हे काय नसले ॲक्च्युली पळव पूण शिक्षण घेऊची किंवा इतकी उमेद असली लागून हा एक हुशार आशिल्लो त्यांना हुशार भुरगोचो त्या लागून आजूबाजूची हेल्प करताले तो दी हा त्यांना तो बटाचा जो भरगो असा तेका तो अशी सपोर्ट बी त्यांना खूप चाळीन सो सगळ्यांक खबर असं की एका दुसऱ्यान घरात किती चालला कसे चालला हे सगळे खबर असं त्या लागून अशी मदत करून ते कशा तरी याद असा पाच रुपये हा भरले आणि एक्झामी झालो पास बी झालो आणि तिथूनच साडीक जे चवाड गेली शिवाजीनगर चवडेल हार्डली दिसा एक किलोमीटरचे अंतर असा अजूनही मराठा मंडळ म्हणून थं सातवी पास जातगत आठवीन पवल हा आणि थं जेम तेम शिक्षण विक्षण सगळे बरे असले पण परिस्थिती अशी असली की त्यांना सुद्धा पायन आमच्या चप्पल नाशिले बेसिकली आणि आता जे दप्तर आणि हे ते असतात तसे काय नसले जे दुसऱ्यांनी वापरलेली पुस्तकं असं ती आम्ही घेऊची त्या बाइंडिंग व्यवस्थित जाताना ते शिवून बिवून दवरपाची ती यूज करपाची त्याच्या उपरांत जे उरलेले नोटबुक असतात खाली जी पानं असतात त्याची वही करपाची आणि किती कर असे कर करून त्यांना आम्ही करताले पण जेम तेम कशा तरी दहावी मेरेन व्यवस्थित झाले सगळे काय इशू नसला कसला फ्रेंडागेर वचपाचे थं अभ्यास करतो त्याची पुस्तकं घेऊन जे ते हेल्प आणि सगळे फ्रेंड जे असले ते, ते सगळे हेल्प करता केनच असे दिसू ना की बाबा जरी घरातले डायरेक्ट पैसो न आणि आणि ना तरी सुद्धा असे ना, ना की बाबा माझ्या माझा खरी अडचण घेऊन सगळ्यां धरून आम्ही जेव्हा चलताले त्यांना सगळे वांगडी जे असले ते आम्हाला खूप हेल्प करताले पण जे दहावी असताना याद असा की त्यांनाही फीज कशी दिवप आणि हो मातसो प्रश्न आशिल्लो पण घरात जेव्हा हा हो, सांगतालो की ना हा हो, मातसो पार्ट टाइम वता त्यांना ते ताकाय ते तयार नसले तू म्हणपाक लागली तू पहिली शीख ते पार्ट टाम बी टाईम करण्याची काही गरज ना आणि त्यांना दिसा माझ्या माझा काका आशिल्लो तो रेल्वे मेल सर्विसान आशिल्लो आणि त्यानं म्हाका त्या टाइम फी भरलेली ती याद असा अजूनही सो so, हे दहावी मेरेन ओके कशा तरी एकदा व्यवस्थित झाले शिक्षण बी आणि हा एक्स्ट्रा क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटी जशी एनसीसी आणि बाकी शाळेत जे कॉम्पिटिशन बी जात तू हा ऑलवेज फर्स्ट लागून त्याला जी सहानुभूती आशिली शिक्षकाची ना शाळेकडल्यान ती खूप आशिली त्याला लागून मग जो युनिफॉर्म असताल तो मला शाळा दिली कि्यात जेव्हा पळ बाबा हो एकूच युनिफॉर्म घालून डेली येतात आणि वयात ते कोणतरी ऑब्झर्व केले ते सरांनी बी आणि सांगले ना प्रॉब्लेम असा याचा ते म्हणप लागले काय हे करपाची गरज ना पण मागे नसताना म्हाका युनिफॉर्म आणि सगळे दिताले ते, ते म्हाका अजूनही याद असा आणि माझे सोयरे जे ते मावशी बी असले ते म्हाका कपडे आणि हे लागताले ते सगळे दिताले ते बाकी सगळे आशिल्ले सो कशे दहावी जेन्ना झाले तेले हायस्कुलात अकरावी आणि बारावी हा मराठा मंडळ झालं पण आता ही परिस्थिती म्हाका मातशी कळपाक की किती असा परिस्थिती आपली आणि आम्ही किती जाय सो म्हाका दिसता पहिलो जॉब हांवें जो स्टार्ट केल्लो तो बेळगांवच्या गणपत गल्लीन एक कपड्याचे दुकान आशिले तेतून हा हो पार्ट टाइम जॉब म्हणून कित्याक माझे जे हायस्कू कॉलेज अकरावी जे कॉलेज जुनियर कॉलेज आशिले ते बारा साडे बारा एक मेरेन असले आणि त्याच्या उपरांत हा बेसिकली खाली उरतालो तर हा चितले की बाबा हे असे चलचे ना आणि पहिली जी नोकरी स्टार्ट केली ती तीस रुपयाची आशिली महिन्यात तीस, तीस रुपया मेळाले आणि पहिली पहिली जेव्हा कपड्याच्या जे दुकानात वतालो मेन रोडाचेर ते दुकान आनी आणि असे दिसतालें खंय तरी की बाबा अरे कोण माझे क्लासमेट आनी आणि कोणतरी पळतले अरे हो काम करता आणि अशें असे केन्ना तरी असे म्हाका दिसताले की कि, अरे कितें पण म्हाका एक कळ्ळें की कोणाच्या सांगण्यान आणि कोणाच्या बघण्याचे ना सगळे सोडचे पडटलें आणि धीर धी धीटपणान हे करचे पडटलें पण जे लोकांक कळप रे अरे ते माझे खूप हे लागले की बाबा पळय हो पार्ट टाइम जॉब करून आपल्या आपण शिकता आणि हे वडलेपण आता माका माझ्या मित्रांनी आणि माझ्या सोयऱ्यांनी जेव्हा धीर दिलो असे करून दोन वर्सां थं काढली हावे आणि बारावीक आगेन आता माझ्याकडे तीस रुपये तो ते फा खूप हा काटकसरीन त्या दोरतालो कियाक माझी एक भाई आणि भाव जे शिकताले त्याच्या खाती ते हा यूज करतालो आणि माझ्या पुस्तकां खाती ना पुस्तक म्हटल्या ते जितकी बुकां बी लागता ती जनरली हा लायब्ररीचे बुक्स यूज करतालो म्हटल्या मला पैसो खरप करत केरज भासूक ना ॲक्च्युली त्याला लागून लायब्ररी लायब्ररीचा हा उपयोग भरपूर करू घेतालो सो जे अराऊंड एक दीड वर्षा झाली हा जो मेन बारावी झालं बारावी जातक आता फुडे हा वडलो प्रश्न आशिल्लो पण नोकरी पैसो कसो तरी ती कसली नोकरी आणि किती नोकरी मागिल्लो प्रश्न ही मागिल्ली आशिल्ली पण त्याच्या पहिली नोकरी कशी मिळतली हो एक वडील माका खबर खबरले माझ्या घरात कोण कोणाचा बशिल् माका कोण नोकरी दिवपचे ना नरे पैसे कोणाक देऊन माका नोकरी मेळटली हो प्रश्न नसला ते मांगा मांगा पूरी हेची जाणीव आशिले तका लागून जे दोन कपड्याच्या दुकानात जेव्हा काम केले म्हटले हे तीस तीस रुपयान पस्तीस रुपयान म्हटले हे दा, काम जाऊ ना आता कित्याक त्यांना जी फीज आशिली हा माझी माझे ॲडमिशन जे झाले ते बेळगाव लिंगराज कॉलेज जे सगळ्यात पोन्ने असे कॉलेज आहात थंका ॲडमिशन मेळले आणि ते सुद्धा हा असेच चितलेले की पार्ट टाम जॉब इजी इझी जाय असे माझे ते प्लॅनिंग आशिले त्याला जो सकाळचं सेशन जो आश्लो आठ ते बारा अशा कॉलेजांत हा ॲडमिशन घेतलेले आता दोनपार असे झाले की एक हा म्हटले कपड्याचे जे दुकान असा तेतून म्हटले माझ्या फुडले काय जाद्याक ते माझ्या फुडल्याच वाटचाली कायच उपयोग उपयोगाचे नाशिले अदर दॅन जो महिन्यात मला पगार मिळवला ते सोडून भविष्य काय दिसू ना सो मागीर माझा जॉब आमचा एक सर आशिल्लो सरान तेंची प्रिंटींग प्रेस आशिल्ली सो ताणें ताणे एक ऑफर दिली म्हणपाक लागलो तूं कपड्या दुकान नाका ताच्या त्याच्यापेक्षा परत चड हांव पगार प्रिंटिंग प्रेसान यो हांव म्हटलें पळया कसे कितें जाता तें जॉब थंस दिवन देऊन हांव प्रिंटींग प्रेस आलं प्रिंटींग प्रेसान म्हाका कांयच हेड एंड टेल ए बी सी डी कांयच खबर नाशिल्ली आणि त्यांना कंपोजिंग जातालें एक्चुली म्हणजे जे किंवा टायपिंग किंवा जे आता ते कम्पोजींग जाताले आणि ते म्हणून ते शीक पहिली तू म्हटलं कसे किंवा ते पळया कसे कसे करता किंवा कंपोजींगा कंपोजिंग असा प्रिंटींग असा सगळे ते, आशा, 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 ते प्रूफ रिडींग असा असे बरेच ते असा म्हटलं एक जॉब आयो जे जो फायनल प्रोडक्ट जाऊ मेन प्रिंट जाऊ मेन तो बरेच तेतून प्रोसेस असं हा म्हटले बरे असा आणि सगळ्यात वडली गजाल अशी आशिल्ली थं प्रिंटिंग प्रेसारा एकटोच जो तो शिकलेलो आशिल् आणि बाकी जे असे ते नॉर्मल की कामाक जितके जाय तितक्या तितक्या पुरते शिकलेले आशिले ते सो मालक जो आशिल् लागलो की जे एक द, एक महिनो दीड महिने असे गेले त्यांना हा कंपोजिंग ते बांडिंग असे सगळे प्रूफ रिडींग तर येऊ हो एकटंच शिकलेलो असल्या कारणान ला। आणि दुसरी गजल वडली गजाल थंडी कशी आशिल्ली थं बेळगाव मेडिकल कॉलेज जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज असा त्यांचे जे लेजर आसा न ते थं प्रिंटिंग येले एक्चुअली सो मालक जालक लागलो पात्रांव म्हणून तू एकटोच हंगा शिकलेलो असा ते तू प्रूफ रिडिंगचे काम कर तेचे तू हा एक्स्ट्रा पैसे दिता असे सांगून म्हटलं हा कंपोजिंग करतालो बांयंडिंग करतालो प्रिंटिंग करतालो आणि प्रूफ रिडिंग तर असं फायनल प्रोडक्ट जातक कटिंग असा आणि बरेच कामं असतं तेतून हा ॲक्च्युली दोन ते तीन महिन्या भीतर हा परफेक्ट झालं ॲक्च्युली सगळ्यात लागून मालक आता किती करपाक लागलो माझे प्रेस सोडून लागलो तो आणि जे किं कामं आशिली असली ते हा किती म्हणता हसऱ्या चेहऱ्यानं हा त्याका लागून मालकाची जी मर्जी असली ती माझ्यावर खूप आशिल्ली त्या आणि तिका एक कळून चुकलं की बाबा ह्याचे जर हा प्रेस सोडून वयता म्हाका आणि चिपची गरज ना असे त्यांचे सगळे ते माहोल म्हटलं तसं निर्माण जाऊन दिसत पहिली हा जे पन्नास रुपये दिला ते डायरेक्ट त्यांनी शंभर रुपये केले आणि त्या टायमाक ता शंभर रुपये आज तुम्ही हसू शकता शंबर की शंभर रुपये किती उलयता पण मला दिसतं शंभर रुपयान थं खूप किती जाताले त्या टायमाक फुल महिन्याचे आणि दुसरी गजाल हा चार किलोमीटर डेली चार किलो येवपाचे आणि चार किलो वचपाचे कॉलेज करपाचो त्याच्या उपरांत कामाक येवपाचे आणि मागीर घरा साडे आठ णव मेरेन काम कशें आसा तें पळोवन मागीर चलोवन मागीर हांवें घरा वचपाचें अशें म्हाजें डेलीचे हे आशिल्लें थंय सुद्दां कितें जालें जेन्ना आनी मागीर हांव साय सेकेंड हँड सायकल घेतलेली म्हाका याद आसा सेकेंड हँड सायकल म्हाका दिसता त्या टायमाक एक देडशे रुपयांना मेळाली ती कोणीतरी फ्रेंडांना सांगली ही मागे हे करू शकत घे सो त्याचा आधार आणि मधी मधी के माझे फ्रेंड दूध आणि हे ते विकताले पेपर घालतालो हा पेपर सुद्धा घातला पण कितीले पेपर घालत एक वेगळंच त्याचा एक अनुभव असता सकाळी सकाळी ते करतालो असे करत करत, करत मागे एक लाईफ प्रत्येकाच्या लाईफात एक टर्निंग पॉईंट येतात तो टर्निंग पॉइंट आयोटीन एटी सिक्स माझा एक फ्रेंड आमी जो माझ्या वांगडाच आम्ही त्यांनाच माझा क्लासमेट ताणे सांगले की नेव्हीची भरती असा बेळगाव जो कि किल्ला असा थं रिक्रुटमेंट सेंटर आशिले पण शरीर शरीरएष्टी जर पळव त्यावेळेला गेले जर माझे ॲक्च्युली वेट वजन जे आशिले ते हार्डली एक पै किलो किलो म्हटलं हा कोण घेतलो हे तकलीन असताले म्हटलं कोण घेतलो तो तरी पण म्हटले चला वच पळया तरी जाता ते भरती तो टाइम आलो आयो म्हणपाक लागलो चल या आम्ही पळया तरी किती जाता झाले आता जेन्ना मेडिकलाक म्हणून भीतर गेले मेडिकलाक सांगले गेले की बाबा तो तुझे असे असे कानान प्रॉब्लम असा तो ना पण आम्ही तुका एक बरोन दिता मेडिकल जे स्पेशलिस्ट असा त्याच्याकडून वचून तू तु, तुझे ते मेडिकल करून हाड फीट फिट, फिट म्हणून बरोवून हा मागे म्हणलं पळया कसे झाले थं काढले हा गेलो पुण्याक माझो Uh, काका uh, रेल्वे मेला सर्विसान आशिल्लो ताणे जे आर एम एस डबो आशिल्लो रेल्वेचो कित्याक त्या टाइम अगेन पैशाचा प्रोब्लम सो so, आर एम एसचा जो मेल डाक डाक घालताले पहिली तेतून जो तेतून बसला विदाऊट तिकीट हांव पावलो पुण्या आणि काका आतां तुका आता हांगा सोडटा तुका माझे म्हाका काम तेन्ना तू तु, तु, तु तुझे कितें आसा ते सगळे करून यो जेन्ना मिलिट्री हॉस्पिटलान पावलो पुण्या त्यांना कान बीन चेॅक केले ते काय प्रॉब्लेम काय ना, ना तू चल आम्ही फीट जातलेचे हे धाडात सर्टिफिकेट धाडटा म्हटले बरे उरले परतो बेळगांव आलो एग्जाम दिवपाचो दी दीस आलो ते दिसा आणि आम्ही पांच हजार भुरगे पहिली जेन्ना भरतीक आयिल्ले ना पांच हजार एग्जामीक म्हाका दिसता एक भुरगे भरगे ते तेतून आनी आणि म्हाका दिसता हा तेतून सगळ्यात जो वीक तो हांव एकटोच आशिल्लो बाकी सगळे व्यवस्थित कांय इश्यू इशू आनी आणि अशे की अशे तरी हे चेंजींग पॉईंट असतो हा आणि पण की ते एक्झामीक जेव्हा बसपाक म्हणून गेलो ते तुझे अजून सर्टिफिकेट ना माझ्याकडे आमच्याकडे पाहू ना पण एका म्हणता लक हा जेव्हा बसून वाटलं पाच मिनट वाट पळय अजून तो मेन पोस्टमन आयो त्याने जे लिफा काढला त्यांना माझे ते सर्टिफिकेट असले एज अ फीट सो मला एक्झामीक इजी झाले झालेक्च्युली आणि ज्यांना एक्झाम दिले हा विसरलो ती एक्झाम देऊन थर्टी फस्ट डिसेंबर नीन एटी सिक्साक म्हाका घरां टेलिग्राम पावलो की बाबा तू तु, तुझे सिलेक्शन असा आणि तू भरती केंद्रात सात जानेवारी जाय आणि येताना सगळे तुझे किती आसन असं ते सगळे घेऊन येऊ वर तू म्हटलं थं असा आणि एक जानेवारी एटी सेवन म्हाका एक पन्नास पैशाचे लिफाफो आलो तेतून ते सगळे आशिल्ले आणि दिसता तेन्ना म्हाका फक्त पन्नास पैशाचा खर्च आयलो भरती जावपाक ही एटी सिक्साची गजाल आसा आणि हो सगळ्यात व्हडलो जो तो असं असायफातला टर्निंग पॉइंट हांव केन्नाच फाटी पळ ना पण प्रश्न असा आशिल् घरात आता किती सांगा होई प्रश्न कित्याक माझ्या घरां कोणी असो टिफेन्सन माका सोडून कोणीच नसला ताका लागून सगळ्यांक भय की बाबा वयता तेना किंवा म्हणून किंवा असा किती ना कोणा काहीच खबर ना आणि सगळ्यात मला एक झाले दू दिसले ते असे ज्या फ्रेंडानं वेलेले थं त्याचे सिलेक्शन जाऊ ना आणि तो मागीर ओके मागीर एक मागीर त्याचे सिलेक्शन झाले ते बरे असा पण माझ्या वांगडा तो जाऊ ना सिलेक्ट त्याचे मला दू आशिले जे घरां सांगले म्हटले नोकरीचे असे जे आयल्ले असा घरात पहिलीच सगळ्यात हो अभिप्राय असं आशिल् अरे कितके दीस वचपचं तू मागी येऊपचो का ना कितके दीस किती पण मला हे सगळे खबर आशिले नेम्ही किती ह्याची खबर जरा सुद्धा कल्पना नाशिली ॲक्च्युली आम्ही जे बोर्डार जे पळताले त्या भरती केंद्रार हे के असे असा आणि त्यांना एक बरयताले बरे आशिले त्यांना की जॉईन द नेव्ही अँड सी द वर्ल्ड म्हटलं जॉईन नेव्ही जायात आणि पुरी अख्खी दुनिया जी आता ती पळयात तुम्ही ह्या ते बरेले असले आणि हा घरात किती सांगले आता किती तरी घरात सांगा ज्यांना सांगले वचपा तो तू म खबर असं की स महिने येऊचो ना परत पण त्यांना सांगले आईक सांग बाबाक बाबा जाय शेवटी सांगले त्यां चढ ना ते पंधरा दिसते हे असा पंधरा दिवस परता येतो तुम्ही काळजी करपाची गरज ना पण सांगता जे ट्रेनिंग सेंटर आशिले आमकां जेन्ना वॉरंट हातीन दिलो वॉरंट म्हणजे रेल्वेन प्रवास करपाचे जे काही अनुज्ञा पत्र आशिले ते जेन्ना पळयले ते कितें आशिले न्हू स्टेशन ते सुद्धा उलोवपाक जवपक चिल्का आय एन एस चिल्का जे आज ओडिस आशिले ते केन्ना आम्ही जेव्हा प्रवास रेल्वेन केला तो हार्डली एक अर्ध वर बी असंच केला त्याच्या उपरणात जो प्रवास आशिल् वस्तू चाळीस पंचेचाळीस वरांशी तो पहिलाच प्रवास आशिल् आणि माझ्या वांगडा जो भरती झाला आम्ही दोघच जण पाच हजार दोघच जणां सिलेक्शन झाले त्याचं बॅगग्राऊंड असं माझा फ्रेंड जो झाला थं भरती केंद्रान जे दिसा सगळे फॉर्मेलिटी पण त्यांचे वडील ऑलरेडी आर्मीन आशिले त्याका ही सगळी कल्पना आशिली ताण धीर दिलं म्हणून असे ना तू डोंट वरी काय हे करपाची गरज कर ना हा वरता आम्ही दोघ जण आणि माझा अजूनही असे हे येतं जे माझ्या मित्रांक आणि हे सगळ्यांना कळ् हा त्यांना बीकॉम टू शिकतालो ॲक्च्युली जे हे जे कळले रेल्वे स्टेशनार मला सोडपाक कमीत कमी त्या टायमाक साठ ते सत्तर जण माझे फ्रेंड आशिले आणि हे प्रत्येक फाट जे सुटी येतो हो ते जाताले ती एक वडली हे त्या शिकत असताना असं कोण फ्रोंड फ्रेंड असं कोण नोकरी की नागू ना कोणाला त्याला त्यांना सगळ्यांना एक वेगळेपण असले ते की बाबा हां आनंदाक बाबा नोकरी लागला आता तो वयतलो आणि ते सुद्धा नेव्हीन झाला आर्मी बिर्मी सगळ्यांना खबर असे पण नेव्ही एअरफोर्स हे तितके कोणाक खबर ना सो नेवीन गेला एक व्हडपण त्यांचे तांकां आशिले जेन्ना नेवीन हांव भरती झालं त्याच्या उपरांत धा वर्सांनी हांव लगीन झालं माझे बिकॉज त्याचे कारण असे आशिले त्याच्या पयलीं हांव सांगलें परिस्थिती बरी दा नासली सो घर घर बांधले मागीर भयणीचें लगीन केले भावाचें शिक्षण केले हे करत दहा वर्सां गेली म्हाजी आणि धा वर्सांनी माझे लगीन झाले लगीन झाले व्यक्तीकली आणि बायलेक घेऊन जेव्हा आयो ते अगेन ट्रेनिंग वच्चे पडले तिका एक पंधरा दिसून मेळ ना एक्च्युली अगेन हा कोचीन पवलं आणि त्यांना एज ए सिग्नल इन्स्ट्रक्टर म्हणून जो प्रेस्टिजियस कोर्स आशिल तो हावे त्यांना नेवीन मला परमिशन दिल्ली की ट्रेनिंग असताना सुद्धा बायलेक हाडपचे म्हणून परमिशन दिल्ली सो हा कोचीन गेलं तिका घेऊन आणि थंसून आमचे ॲक्च्युली मॅरीड लाईफ स्टार्ट झाले ॲक्च्युली आणि त्याच्या उपरांत आय एन एस विक्रांत आय एन एस विराट हे जे फ्रंटलाईन वॉर्शिप्स आतून आय एन एस अंबा जे सबमरीन सपोर्ट वेसल आशिली त्यांना सगळ्यात वडली तेतून आणि बरेच असे जे फ्रंटलाईन तेथून माका काम जो आ, काम करपाची संधी माका त्याच्या उपरांत ट्रेनिंग चीफ म्हणून हांव सिग्नल स्कूल जे एशियातले सगळ्यात वडले ट्रेनिंग बेस थंय एज अ ट्रेनिंग चीफ आशिल्लो आणि जेन्ना हांव रिटायर्ड जालो माझी बेसिकली ब्रँच जी आसा ती कम्युनिकेशन ब्रँच नायन आणि थंय आशिल्लो डेप्युटेशनार हांव पावलो कारगिल युद्धान बेसिकली आणि कारगिल युद्धान नेवी लोकांक खूप लोकांक कमी लोकांक खबर आसा की जे असे केुद्ध बी जात त्यांना आर्मी नेवी आणि एअरफोर्स हे तीग जण भाग घेता आणि नेवीची जी आमची भूमिका आशिल्ली ती जी आशिल्ली ती आमचा जो सी रूट असा तो सी रूट ब्लॉक जेणे जेणेकरून जे पाकिस्तानचं जो सप्लाय आणि जे ते सप्लाय लाईन कट ऑफ केली त्या टायमा आणि त्यांनाही प्रायम मिनिस्टर त्यांच्या प्रायम मिनिस्टर हे सांगलेले की आमच्या आता खाऊक पिवळ मेळचे ना मॅक्झिमम पाच दिसची रसद आमच्याकडे असा सो आम्ही हे युद्ध बंद करपाक जाय आणि त्याचे मेन कारण ते आशिले युद्ध पाच उपरांत मागीर बंद झाले आणि आम्ही ते ॲज ए ऑपरेशनल विजय ऑपरेशन कारगील म्हणटा ताका ते आम्ही जितूंक शकले एक्चुअली हे अशें असा आणि जेव्हा हांव नेवीतून रिटायर जालो टू थावजंड सेवनान हांव एज ए चीफ पेटी ऑफिसर रेडिओ सिग्नल इंस्ट्रक्टर म्हणून हांव रिटायर जालो आणि जंदमानासून जे सुनामी उपरांत हांवें माझी जी ट्रान्सफर हांगा गोयंत जे वास्कोन आमचे आय एन एस गोमंतक असा थंयसर जो मेन सिग्नल ऑफिसरचा त्याचा इंचार्ज आनी आणि हांवें मागीर रिटायरमेंट घेतली आणि त्याच्या उपरांत आता धा वर्सां झाली हांव यूथ हॉस्टेल जे मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेर्स अँड स्पोर्ट्स त्याच्या अंडर येता त्याचा हांव जनरल मॅनेजर म्हणून आता काम पळयतां आणि हंगा सुद्धा जे आसा असा लागून माझे हे काम पळून गोवा म्हाका बेस्ट एक्स सर्व्हिसमन ऑफ द इयर हो किताब गव्हर्नराच्या आणि सी एमाच्या हस्ते म्हाका प्रदान केल्लो गव्हर्नर राजभवनान बेसिकली आणि त्याच्या उपरांत मिनिस्ट्री ऑफ युथ म्हाका बेस्ट मॅनेजर म्हटलं ऑल इंडिया लेवलाचेर जे काय हे जातात तेतून एज अ बेस्ट मॅनेजर दिल्ली किताब दिल्लो आणि आमचे जे अचिवमेंट मेन आसा आज जे यूथ हॉस्टेल जे कंडिशन त्यांना बरी नसली दोन हजार दान ती आज ॲज अ मॉडेल यूथ हॉस्टेल म्हणून गवरमेंटान डिक्लेअर केला आणि जे, के जे ट्रेनिंगात येतात ते माझ्याकडे ये ट्रेनिंग पावता बाकी मॅनेजर्स त्या कसे बाबा इम्प्रूव्ह लोकांक लोकांना कसे सुविधा जाय हे आम्ही ट्रेनिंग घेतात आणि आजही जर गेल्यार हे जे काही मॉडेल यूथ हॉस्टेल असा गव्हर्मेंट असुूनी सेंट्रल असूनी स्टेट गोव्हर्मेंट असुंदी फुल फ्लेजप सपोर्ट करता कियाक जेना रिजल्ट आम्ही खरं देतात ॲटोमॅटिक लोक ओळखतात ते सोडले ते जाता हा पेपरां जे लोकल न्यूज पेपर्स असतून हा बरवत आसता नित्य समय म्हणून एक हिंदी डेली न्यूजपेपर असा त्याचे संपादनी करता करतात सध्या आणि आत्ताचं शेल्टर होम आता कोविड सगळ्यांना खबर असं कोविडात किती परिस्थिती जली तेना सुद्धा ह्या युथ हॉस्टेलात आणि आमची नविचा जो माझा एक्सपिरियन्स आशिल् त्या हंगा हाडून जेव्हा मिक्स मिक्सअप केलो आणि कामगार आशिले ते त्यांना खबर ना योगा किंवा असा मेडिटेशन किंवा असा ते एक म्हणतात विस्कटलेली घडी कशी असावी तशी त्यांची लाईफ आशिली पण जेव्हा ते वताना आज माझ्याकडे या शेल्टर होम जे माझ्या हातीन आशिले त्यांना कमीत मला दिसता अरावंड सतरा हजार आम्ही करून आमच्या स्वतःच्या कारण वाढलेली असा सो हे जे रिकग्नेशन जे सगळ्यांनी जे काही आम आमचं वयर उकलून धरला जे आम्ही किती केला ते आणि आम आमचे जे काही आम्ही काय रुटीन फॉलो करताले ते बाकी सगळीकडे त्याचे फॉलो जाताले आमच्याकडे सगळे सी एम साहेब स्वतः येऊन पळून गेला की आम्ही किती किती आणि कसे करताले आणि सेम मॉडेल जो आसा तो मागे सगळीकडे फॉलो जाल्लो हे हे सगळ्यात महत्वाची आणि म्हाका दिसता हे जे कितें आम्ही अचीव केला बेसिकली के फुडें पुढे माझे मंडळी आसा आणि जे म्हाज्या वांगडी वांगडा येता खंय तरी चुकता झाल्या सांगता करपाक तें सांगता आणि आई वडिलांचा जो आशीर्वाद असा तो कायमचोच असा तो, तो तो खंय कोणी काढून घेऊ शकना का आणि आता सध्या सुद्धा आता सुद्दां म्हाज्या वांगडा हंगा ती ते तीच तेच सांगता की अरे पळय तू हे कर ते कर हे सांगित असता वो जो सपोर्ट असा म्हणून सांगता आई वडील आता माझे वडील ना बेसिकली आई एकटीच असा आसा आोवीस तास हा हातून असूथ हॉस्टेलात असता आता माझ्याकडे लॉन असा आणि जे का, का, का सगळे मेळलेले असा हे त्या मेन कारण म्हटलं यूथ हॉस्टेल असा किंवा यूथ हॉस्टेल सारखे जो जागो असा तो मेळो इम्प्रूव कर आणि माझे स्किल दाखव आणि दिसता नवीचं जो माझा एक्सपिरियन्स असा एकवीस वर्षाचा जे जो जो आम्ही फुल जगभून आयला आणि तो दिसता प्रत्येक लाईफात प्रत्येक दिसाक आम्ही त्याचं यूज करून घेता दुसरी गजाल आजच्या दिसाक हांव डेफ असोसिएशन जे आसा त्याचं चेअरमन आसा आणि एक्स सर्विसमॅन असोसिएशन दिसता एक, एक अडीच ते तीन हजार एक्स सर्विसमॅन फॅमिलीज आसा त्यांचं हा प्रेसिडेंट आसा आणि ह्या ना त्या आमी बिजी उरता आणि आमका नेवीन हे दाखोवन दिला आणि लायफान हे दाखोवन दिला की बिझी जाय आणि आम्ही मदत करू शकता खंच्या परिस्थितीन असुनी त्यांना आम्ही मदत करत असे मला दिसता